naman karmante dutane dilela niro patvite namo 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 Maria namo 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 Maria आपण संपूर्ण मे महिना रोझरीची प्रार्थना करीत आहोत मारिया मातेच्या मध्यस्थीने संपूर्ण गावासाठी धर्म प्रांतासाठी देशासाठी व जगासाठी विशेष प्रार्थना करूया कोविडच्या ह्या महामारीत अनेक कुटुंबाची अपरिमित हानी झाली आहे अत्यंत भयावह परिस्थितीतून सर्वजण मार्गक्रमण करीत आहेत कित्येकांनी आपल्या कुटुंबातील जीवाभावाची माणसे गमावली त्यांचे अंत्यदर्शनही होऊ शकले नाही अशा सर्व दुःखी कष्टी कुटुंबियांचे सांत्वन परमेश्वराने करावे त्यांना धीर देऊन पुन्हा नव्याने उभारी मिळावी तसेच कित्येक लोक आज ICU-मध्ये आहेत ज्यांना ऑक्सिजनची व औषधांची नितांत गरज आहे ज्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिशनच मिळत नाही अशा सर्व लोकांसाठी मदतीचा हात मिळावा व जे आरोग्यसेवेतील कर्मचारी रात्रंदिवस स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करीत आहेत अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी प्रत्येक व्यक्तीला रोगप्रतिबंधक लस वेळेत मिळावी व सर्व जीवांचे संरक्षण व्हावे पोप महाशयांच्या हेतूसाठी व ख्रिस्त सभेने या सेवा कार्यात अनेक धर्मगुरू धर्मबंधू धर्मभगिनी गमावले आहेत त्यांच्यासाठी व सर्व मृतात्म्यांच्या आत्म्यास शांती मिळावी जे सेवा करीत आहेत त्यांचे धैर्य व हिम्मत वाढावी परमेश्वराचा आरोग्यदायी स्पर्श सर्वांना व्हावा सर्वांना आधार मिळावा व मनातील भय कमी होऊन दैनंदिन जीवन पुन्हा लवकरच पूर्वपदावर यावे सर्वांना सुखी समाधानी आनंददायी शांतीचे जीवन जगता यावे म्हणून कुटुंबाबरोबर एकत्र येऊन आपण विश्वासाने व भक्तिभावाने ही रोझरीची प्रार्थना अर्पण करूया पवित्र पुरुषाच्या पुण्याने आम्हाला सर्वांना परमेश्वरा आमच्या शत्रूपासून बापाचे पुत्राचे आणि पवित्र आत्म्याचे नावे आमीन देव जो बाप सर्वशक्तिमान स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे तो पवित्र आत्म्याच्या जन्माने गर्भी संभवला कुमारी मरियेपासून जन्मला कोणती पिलाताच्या अंगाखाली त्याने दुःख भोगले त्याला क्रूसावर केले तो मरण पावला त्याला पुरले तो देवलोकात उतरला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवाच्या पृथ्वीकडे बसला आहे तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल पवित्र आत्मा पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा संतांचा परस्पर संबंध पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे आमेन हे आमच्या स्वर्गीय बापा
तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसे तूही आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमीन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पापीकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पापीकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वकाळ. आमीन. प्रकाशाचे पहिले रहस्य. यार्देन नदीत प्रभू येशूचा बाप्तिस्मा झाला. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमीन. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन.
पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वकाळ. आमेन. हे माझे येशू, आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर. सर्वांना विशेष करून ज्यांना ज्या मदतीची अत्यंत गरज आहे त्यांना तू स्वर्गाचे करून दे. प्रकाशाचे दुसरे रहस्य. काना येथील लग्नसमयी प्रभू येशूने केलेले आत्मप्रकटीकरण. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे येऊ. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेही तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वकाळ. आमेन. हे माझे येशू, आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर. सर्वांना विशेष करून ज्यांना ज्या मदतीची गरज आहे त्यांना तू स्वर्गाचे करून दे. प्रकाशाचे तिसरे रहस्य. प्रभू येशूची ईश्वराच्या राज्याविषयीची घोषणा व पश्चातापास आवाहन. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे येऊ. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेही तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे,
धन्य तू शिरामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी विश्वासी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी विश्वासी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी विश्वासी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी विश्वासी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी विश्वासी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी विश्वासी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी विश्वासी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी विश्वासी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी विश्वासी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वकाळ. आमेन. हे माझे येशू आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर सर्व आत्म्यांना विशेष करून ज्यांना आमच्या मदतीची अत्यंत गरज आहे त्यांना. प्रकाशाचे चौथे रहस्य प्रभू येशूचे रूपांतर. हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे येऊ आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. आमेन. नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी विश्वासी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी विश्वासी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी विश्वासी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी विश्वासी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी विश्वासी आहे
धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तू पाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तू पाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तू पाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तू पाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तू पाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वकाळ. आमेन. हे माझे येशू, आम्हा आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर, सर्व आत्म्यांना विशेष करून ज्यांच्या मदतीची अत्यंत गरज आहे त्यांना. प्रकाशाचे पाचवे रहस्य. तारणदायी बलिदानाचे स्मारक म्हणून अतिपवित्र ख्रिस्त शरीर संस्काराची स्थापना. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे येऊ. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेही तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. आमेन. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमल नारी प्रभुचे सुंदर पावन मरिये देव माता हो अमास्तव विनव अतानि मृत्यु समय. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमल नारी प्रभुचे सुंदर पावन मरिये देव माता हो अमास्तव विनव अतानि मृत्यु समय. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमल नारी प्रभुचे सुंदर पावन मरिये देव माता हो अमास्तव विनव अतानि मृत्यु समय. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमल नारी प्रभुचे सुंदर पावन मरिये देव माता हो अमास्तव विनव अतानि मृत्यु समय. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमल नारी प्रभुचे सुंदर पावन मरिये
देव माता हो आमास्तव विनव अतानि मृत्यु समय पितानि पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरवसो जसे प्रारंभी तसे आता सदा सर्वदा आमेन। हे माझे येशू आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर, सर्व आत्म्यांना विशेष करून ज्ञानांच्या मदतीची स्वतंत्र गरज आहे त्यांना तू स्वर्गाचे करून घे। नमस्कार हे राणी दयेचे माते, तू आमचे जीवन आमचे माधुर्य आमची आशा, तुला नमस्कार असो। तुझ्याकडे आम्ही देशपात झालेली एवेची मुले मोठ्याने आक्रोश करतो, तुझ्याकडे आम्ही या अश्रूंच्या दरीत शोक रडत असताना टाकतो, तू तर आमची कैवारी नाही, म्हणून तू आपली दयेची दृष्टी आम्हाकडे लाव आणि आमच्या या देशपारी नंतर तुझ्या उदराचे आशीर्वादित फळ येशू याचे आम्हाला दर्शन घडव। हे कृपाळू, हे ममताळू, हे मधुर कुमारी मरिया, ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर। मरियेची विनंती माला। हे ईश्वरा आम्हावर दया कर, हे ईश्वरा आम्हावर दया कर, हे ख्रिस्ता आम्हावर दया कर, हे ख्रिस्ता आम्हावर दया कर, हे ईश्वरा आम्हावर दया कर, हे ईश्वरा आम्हावर दया कर, हे ख्रिस्ता आमचे आई, हे ख्रिस्ता आमचे आई, हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे, हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे, हे देवा स्वर्गातील बापा आम्हावर दया कर, हे देवपुत्रा जगत तारका आम्हावर दया कर, हे देवा पवित्र आत्म्या आम्हावर दया कर, हे पवित्र त्रैक्या एकच देवा आम्हावर दया कर, हे पवित्र मरिये आम्हासाठी विनंती कर, हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर, पवित्र कुमारींचे कुमारी आम्हासाठी विनंती कर, ख्रिस्ताचे माते आम्हासाठी विनंती कर, दयेचे माते आम्हासाठी विनंती कर, ईश्वर कृपेचे माते आम्हासाठी विनंती कर, आशेचे माते आम्हासाठी विनंती कर, अतिशुद्ध माते आम्हासाठी विनंती कर, अतिविरक्त माते आम्हासाठी विनंती कर, निर्दोष माते आम्हासाठी विनंती कर, निष्कलंक माते आम्हासाठी विनंती कर, प्रियकर माते आम्हासाठी विनंती कर, आश्चर्यकारक माते आम्हासाठी विनंती कर, चांगल्या मसलतीचे माते आम्हासाठी विनंती कर, उत्पन्नकर्त्याचे माते आम्हासाठी विनंती कर, तारणाऱ्याचे माते आम्हासाठी विनंती कर, अति समंजस कुमारी आम्हासाठी विनंती कर, आदरणीय कुमारी आम्हासाठी विनंती कर, स्तुती योग्य कुमारी आम्हासाठी विनंती कर, शक्तिमान कुमारी आम्हासाठी विनंती कर, दयाळू कुमारी आम्हासाठी विनंती कर, विश्वासू कुमारी आम्हासाठी विनंती कर, नीतीच्या आरशा आम्हासाठी विनंती कर, ज्ञानाच्या आसना आम्हासाठी विनंती कर, आमच्या आनंदाच्या कारणा आम्हासाठी विनंती कर, परमार्थ बुद्धीच्या पात्रा आम्हासाठी विनंती कर, सन्मानाच्या पात्रा आम्हासाठी विनंती कर, सुभक्तीच्या उत्कृष्ट पात्रा आम्हासाठी विनंती कर, रहस्यमय गुलाबा आम्हासाठी विनंती कर, दाविदाच्या बुरुजा आम्हासाठी विनंती कर, हस्तिदंती बुरुजा आम्हासाठी विनंती कर, सोन्याच्या घरा आम्हासाठी विनंती कर, कराराच्या कोशा आम्हासाठी विनंती कर, स्वर्गाच्या दरवाजा आम्हासाठी विनंती कर, सकाळच्या नक्षत्रा आम्हासाठी विनंती कर, रोग्यांच्या आरोग्य आम्हासाठी विनंती कर, पाप्यांच्या आश्रया आम्हासाठी विनंती कर, विस्थापित झालेल्यांच्या सांत्वना आम्हासाठी विनंती कर, दुःखितांच्या सांत्वना आम्हासाठी विनंती कर, ख्रिस्तीजनांच्या सहाय्य आम्हासाठी विनंती कर, देवदूतांचे राणी आम्हासाठी विनंती कर, आदिपितरांचे राणी आम्हासाठी विनंती कर, भविष्यवाद्यांचे राणी आम्हासाठी विनंती कर, प्रेषितांचे राणी आम्हासाठी विनंती कर, रक्तसाक्षांचे राणी आम्हासाठी विनंती कर, वर्तन साक्षांचे राणी आम्हासाठी विनंती कर, कुमारी
पवित्रांचे राणी आम्हासाठी विनंती कर. सर्व पवित्रांचे राणी आम्हासाठी विनंती कर. मूळ पापा वाचून संभवलेले राणी आम्हासाठी विनंती कर. स्वर्गात सदैव नेलेले राणी आम्हासाठी विनंती कर. पवित्र मालेचे राणी आम्हासाठी विनंती कर. शांततेचे राणी आम्हासाठी विनंती कर. कुटुंबाचे राणी आम्हासाठी विनंती कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला माफ कर हे प्रभू. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आमचे ऐकून घे प्रभू. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर हे प्रभू. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आम्हा तुझ्या सेवकांना आत्म्याचे व शरीराचे स्वास्थ्य नित्य लाभावे आणि नित्य कुमारी धन्य मरिया तुझ्या प्रतापी याचनेने हल्लीच्या दुःखातून मुक्त व्हावे व सर्व काळचा आनंद उपभोगावा असे आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. सहावा दिवस महापापाविषयी. तुम्ही कधी पाप केले काय? मग किती भयंकर गोष्ट तुमच्या हातून घडली आहे याची जाणीव तुम्हाला आहे काय? तुमचा उत्पन्नकर्ता, तुमचा बाप, तुमचा तारणकर्ता, तुमचा पोषणकर्ता, तुमचा परमेश्वर, तुमचे सर्वस्व याच्याशी असलेले तुमचे नाते तुम्ही तोडून टाकलेत. किती आज्ञाभंग, किती बंडखोरी, किती कृतज्ञपणा, किती महान अपराध. तुम्ही परमेश्वराची कृपा गमाविली. गत आयुष्यातील पुण्याईला पारखे झालात. स्वर्गाचा वारसा हक्क घालून बसलात आणि नरकाच्या काठावर जाऊन पडलात. काय हे दुर्भाग्य, किती कम नशिबी. परंतु अजूनपर्यंत तुम्ही पापाच्या स्थितीत आहात काय? गरीब बिचारा आत्मा, प्रत्यक्ष ईश्वराशी वैर संपादन केले आणि कुणाचे लेकरू झालोत? सैतानाचे? स्वर्गातील हजारो देवदूत फक्त कल्पनेच्या एका पापासाठी नरकात फेकले गेले आणि इतकी पापे करून सुद्धा तुम्ही स्वतःला सुरक्षित समजता काय? अरे रे, किती आंधळेपणा हा आपला, किती वेडेपणा. जर तुम्ही पापी नसलात तरी सदैव पापात पडण्याच्या धोक्यात आहात. एखादा अनावर मोह, एखादी अनपेक्षित संधी चालू येईल आणि तुमची कल्पना देखील नसेल अशा क्षणी तुम्ही पापात पडाल. देवदूतांच्याकडून प्रत्यक्ष स्वर्गात अपराध घडला. आदामाने त्या सुखाच्या बागेत पाप केले. येशूच्या संगतीत असून देखील जुदास आणि संत पीटर यांनी पाप केले. म्हणून हे चांगले ध्यानात ठेवा की तुम्ही देवदूत असोत, प्रेषित असोत अथवा निष्पापाच्या स्थितीत असाल तरी देखील तुम्ही सैतान बनू शकता. सवय. तीन वेळा मनापासून प्रतीचे दुःख अथवा पापांविषयी पश्चाताप करा. जेव्हा तुम्हाला मोह किंवा पाप करण्याची इच्छा होते तेव्हा तुमची जपमाळ घेऊन मण्यांचे चुंबन घ्या. मरियेच्या जपमाळेतील मण्यांना असा मान दिल्यामुळे मरियेचा अपमान होत नाही. प्रार्थना. हे दयेचे आई, पाप्यांच्या आश्रया पवित्र मरिया, आम्हा गरीब पाप्यांवर
क्षणभर तुझ्या दयेची नजर लाव. आमच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आणून आम्ही कबूल करतो की आम्ही खरोखरच भयंकर पापी आहोत. अनेक वेळा महापापे करून आम्ही ईश्वराविरुद्ध गेलो आहोत आणि आमच्या अनेक पापांमुळे प्रभू येशूचे क्लेश आम्ही ताजे केले आहेत आणि तुझ्या दिव्य पुत्रांचे घाय आम्ही पुन्हा उघडे केले आहेत आणि त्याचे पवित्र काळीज भोसकले आहे. अरे रे, तुझी लेकरे म्हणविण्यास काय, परंतु तुला आई ह्या गोड नावाने हाक मारण्यास आम्ही लायक नाही. आणि इतके असून तू मात्र आम्हास तुच्छतेने लेखण्यास तयार नाहीस. तसेच तुझ्या दृष्टीने आम्हाला नीचवृत्तीचे लेखण्याचेही मानत नाहीस. जर जगामध्ये पाप नसते आणि आमच्या सोडवणुकीची आवश्यकता नसती तर तू ईश्वराची आई झाली नसती व जगाच्या तारणामध्ये मार्गदर्शक बनली नसती ह्याची आठवण कर. त्याकरिता ज्या येशूचा आम्ही अपमान केला त्याच्याशी तूच आमचा आश्रय, आमची आशा आणि तूच आमची मध्यस्थिनी आहेस. हे मरिये, आम्हासाठी प्रार्थना कर. ज्या सर्व पापांचा आम्ही तिरस्कार करतो त्याबद्दल आम्हासाठी माफी मिळव. आमचे आयुष्य बदलण्यासाठी सर्व प्रकारच्या वाईटापासून, त्यातल्या त्यात पापापासून दूर राहण्यासाठी आमच्याकरिता कृपेची याचना कर. मरेपर्यंत आम्हास ईश्वराशी निष्ठेने वागण्यास शिकव. आमीन. आई माऊली आमची, येशूची आई मरिये, लेकरांसाठी सदा विनंती कर मरिया माते. दुःखाचा क्रूस वाण्या येशूच्या मागे जाण्या, शक्ती माग येशू चरणी. आई माऊली आमची, आई माऊली आमची, येशूची आई मरिये, लेकरांसाठी सदा विनंती कर मरिया माते.